व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्री आवाज जनतेचा प्रयत्न जनहिताचा। नमस्कार, मी प्रवीण, व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्रीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। गेल्या काही दिवसांपासून बेलापूर येथे गुप्तधन सापडले होते। या गुप्तधनासंदर्भात चांदीसह सोन्याचे शिक्के असल्याचा दावा खोदकाम करणाऱ्या मजुरांनी केला होता। यावर अनेक विविध चर्चा त्यावेळी झाल्या होत्या। याच प्रकरणातील खोदकाम करणारे मजूर सुनील गायकवाड यांनी नुकतीच आत्महत्या केली आहे। आपल्या पतीने आत्महत्या खटोड यांच्या दबावाखाली येऊन केली असा आरोप मयत सुनील यांच्या पत्नीने केल्याने त्याच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। बेलापूर येथील सुनील गायकवाड यांच्या आत्महत्येनंतर प्रतीत यश व्यापारी राजेश व हनुमंत खटोड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याची चौकशी करावी व व्यापाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक संदीप मिटके यांना केली आहे। एका निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली। मिटके यांनी या प्रकरणी तपासात पुरावे आढळल्यास कारवाई केली जाईल, कोणावरही अन्याय होणार नाही असे आश्वासन दिले आहे। मयत सुनील गायकवाड यांनी 2 महिन्यांपूर्वी तहसीलदारांसमोर प्रतिज्ञापत्र देखील लिहून दिले आहे। त्यानंतर मयत सुनील व खटोड बंधू यांच्यात प्रत्यक्ष अथवा फोनवर कोणताही संबंध आलेला नाही। त्यांच्या आत्महत्येशी खटोड यांचा कोणताही प्रकारचा संबंध नसून तसेच कोणतेही सुसाईड नोट सापडलेली नाही, त्यामुळे याबाबत बाहेरील पत्रकार आणि पुढारी यांच्या हस्तक्षेपामुळे चुकीचा गुन्हा दाखल केला असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। श्री राजेश शेठ कटोड व हनुमंत शेठ कटोड यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल झालेला आहे। बेलापुरातील एक व्यापारी कुटुंब आहे आणि बऱ्याच वर्षापासून किंवा बऱ्याच पिढ्यापासून त्यांचं बेलापूर आणि परिसराला कायम सहकार्य असतं असं एक सनदशील मार्गाने व्यवसाय करणारं व्यापार करणाऱ्या कुटुंबावर खोटा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही बेलापुरातील सर्व मंडळी आज या ठिकाणी माननीय DYSP साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत। आणि आमची मागणी आहे की जर त्या गोष्टीचं कुठल्याही प्रकारचं तथ्य नसेल तर बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप जर या कामात होत असेल, विनाकारण जर खटोड कुटुंबाला त्रास देण्याचा जर प्रयत्न करत असेल तर ते बेलापूरचे ग्रामस्थ म्हणून आम्ही ते सहन करणार नाही। अधिकाऱ्यांनी व्यवस्थित माहिती घेऊन योग्य ते पूर्ण चौकशी केल्याशिवाय गुन्हे दाखल करू नये अशी या ठिकाणी आम्ही मागणी केली। प्रतिष्ठित व्यापारी राजेश शेठ खटोड यांच्यावर खोट्या पद्धतीचा गुन्हा काही पत्रकारांनी काही राजकीय मंडळींनी तो घाट घातलेला आहे, तो चुकीच्या पद्धतीचा आहे। त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी मिटके DYSP मिटके साहेब यांना भेटलो आणि त्यांना गावाच्या वतीने निवेदन दिले आहे। अशा पद्धतीचं चुकीच्या पद्धतीने एक गावामध्ये हा पायंडा पडत आहे, हा जर अशाच पद्धतीने चालू राहिलं तर बेलापूर पुढच्या भविष्यात आम्ही सर्व मिळून ग्रामस्थ मिळून बंद करू। राजेश कटोड व हनुमान शेठ कटोड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला तर आम्ही सर्व बेलापूर येथील सर्व ग्रामस्थ माननीय मिटके साहेबांना भेटून त्यांना निवेदन दिलं, सदर गुन्हा मागे घ्यायला द्यावा असे आम्ही सर्वांनी निवेदन दिले। VIP राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी संदीप आसने, श्रीरामपूर। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा तसेच शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आमदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत यांच्या हस्ते श्रीरामपूर शहरात पार पडला। यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमादरम्यान विविध सेलच्या पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या, सोबतच अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देखील केला आहे। लोकप्रिय आमदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीरामपूर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाले। यावेळी लंके यांनी पक्षवाढीसाठी नवीन पदाधिकाऱ्यांना जनसंपर्क वाढवून तळागाळात जाऊन कार्य करण्याचा सल्ला दिला। तर अधिक कुटुंबाने राजकारणाला शिस्त लावली आहे। रामराव अधिक, गोविंदराव अधिक यांच्या पावलावर पाऊल ठेवत नगराध्यक्ष अनुराधा अधिक यांनी देखील चांगले कार्य केले असे देखील आमदार लंके म्हणाले। आमदारची लंकेची बाईट। पक्षाची शिस्त माझ्यापेक्षा जास्त यांना माहीत आहे, त्यामुळे माझ्या आधी एक तास वेळेत पोहोचले। या ठिकाणी म्हणजे आनंद वाटतो की अधिक कुटुंबाने राज्याला विकासाची दिशा दाखवून दिली आणि शिस्तप्रिय निस्वार्थी राजकारण, भ्रष्टाचारमुक्त राजकारण ज्या कुटुंबांनी केलं त्या कुटुंबाचा हा कार्यक्रम या नगर परिषदेच्या माझ्या सर्व नगरसेवकांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं। अधिक साहेबांबद्दल जर बोलायचं म्हणलं तर आज जे श्रीरामपूरचं नाव महाराष्ट्रात घेतलं जातं, श्रीरामपूरमध्ये ज्या महत्त्वाच्या योजना झाल्या, श्रीरामपूरमध्ये जे महत्त्वाचे कामं झाले, पाणी पुरवठ्याचा असू, तुमचं RTO कार्यालय असू, वेगवेगळे जे कामं झाले ते कामं अधिक साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झाले। अधिक साहेबांच्या नंतर अधिक साहेबांच्याच पावलावर ठेवून
आमच्या अनुराधाताई या ठिकाणी या श्रीरामपूर शहरात काम करतात. कुठेतरी मगाशी शहर अध्यक्षांनी सांगितलं की आमच्या अविनाश दादांचं काहीतरी पहा. आम्ही आम्हाला सांगण्यापेक्षा अविनाश दादा हे आदरणीय साहेब, आदरणीय ताई आणि आदरणीय दादांच्या मांडीव बसलेले आहेत आमच्या आधी. ज्या माणसाकडे जबाबदारी जळगावची दिली जाते, ज्या माणसाकडे जबाबदारी नांदेडची दिली जाते, आमच्या लई किलोमीटर पुढे येते. कार्यकर्त्यांची भावना असते पण राजकारण काय आहे. त्या ठिकाणी पवार कुटुंबाच्या अतिशय जवळ कोण आहे ते म्हणजे आधी कुटुंब आहे. पवार साहेबांकडे काही गोष्टी मांडायच्या असतात, पवार साहेबांसमोर आम्हाला काही प्रश्न मांडायचे असतात, त्यावेळेस आम्हाला अविनाश जी अधिकांचाच आधार घेऊन त्या ठिकाणी जावा लागतो. स्वतःला मागण्याची गरज नाही. तो आदरणीय पवार साहेबांचा पक्ष आहे, तो पवार साहेबांचा परिवार आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला विधानसभेत आमदार केलं जात असे कित्येक लोक, त्या लोकांना आधार देण्याचं काम आमदार केलं जात ते पवार साहेब. त्यांना मागण्याची गरज नाही. तुमच्या सगळ्या इच्छा अपेक्षा 100% पूर्ण होतील, काही काळजी करू नका. पण आदिक साहेब राज्याचं नेतृत्व करतात, जळगाव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख, नांदेडमध्ये काही काळ संपर्क प्रमुख म्हणून काम केलं. ज्या ज्या जिल्ह्यात पक्षाची कमी जास्त फरक जी परिस्थिती होती, कधी कधी थोडी दुहीची परिस्थिती होती, त्या ठिकाणी आदिक साहेबांना पाठवलं जातं. आणि तुम्ही या ठिकाणी मागणी करता, पण ज्या वेळेस आपला नेता दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन नेतृत्व पक्षाचं नेतृत्व करतो, पक्षाची संघटना वाढवितो, त्यावेळेस आपली जबाबदारी अधिकची असते. ती म्हणजे आपल्या नेत्याची हात बळकट करण्यासाठी आपण आपली हित या ठिकाणी सक्षमपणे संघटना उभी केली पाहिजे. आता येणाऱ्या 6 महिन्यात निवडणूक आहे. 6 महिन्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी पक्ष स्वतःच्या ताकदीवर या नगर परिषदेमध्ये सत्तेवर आला पाहिजे, अशी ताकद उभं करणं गरजेचं. म्हणजे प्रत्येक नेत्याचं मूल्यमापन किती होतं, नेत्याने राज्यात किती संघटना वाढवली, यापेक्षा नेत्याने आपल्या स्वतःच्या होम ग्राउंडवर किती पक्षाची ताकद वाढवली हे मूल्यमापन पक्षाच्या नेतृत्वाकडे होत असतं. त्यामुळं ती जबाबदारी तुम्हाला पार पाडावी लागणार आहे. या ठिकाणी 200-250 लोकांना कोणी पक्ष प्रवेश केला, कोणी पक्षाच्या कोणाला जबाबदाऱ्या दिल्या, अरे एवढ्या लोकांनी जेवढ्यांना पक्ष प्रवेश केलेले संघटनेत पडे दिलेल्या लोकांनी जर काम केलं ना, तर या नगर परिषदेमध्ये या श्रीरामपूर तालुक्यामध्ये प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येकाच्या मनामनापर्यंत मनामनात राष्ट्रवादी पक्ष गेल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच पद्धतीने काम केलं पाहिजे. तर या कार्यक्रमाप्रसंगी नगराध्यक्ष अनुराधा अधिक यांनी आलेल्या सर्वांचे स्वागत केले. पक्षाचा मेळावा भरतो आहे. मला तर 4.5 वर्ष झाली, 5 वर्ष चालू आहे, परंतु मला अजून राजकीय भाषण करणं मी शिकले नाही. माझ्या वडिलांकडनं मला कुठले गुण मिळाले असतील तर ते सहनशीलतेचे आणि शांततेचे. कारण की जे काय भाषण करण्याची कला आदित्य साहेबांना होती ती सगळी आजीदादांनी घेऊन टाकली. मला त्यातलं काही आलं नाही. तर आजच्या आपले प्रमुख पाहुणे आणि जे खरंच मी खूप खूप आपली आभारी आहे. मी एकच फोन केला, त्यांना विनंती केली, लंके साहेब आपण आमच्या आम्हाला मेळावा घ्यायचा आहे, तरुण मंडळींना आपल्यामध्ये सामील करून घ्यायचा आहे, तर तुम्ही त्यांना येऊन मार्गदर्शन करावं. साहेबांनी लगेच 1 मिनिटात मला होकार दिला. त्यांचा एक दुसरा कार्यक्रम रद्द करून त्यांनी आपला कार्यक्रम घेतला आणि आज तर कमालच झाली. कारण की अचानक काल त्यांना मोठे पवार साहेबांनी मुंबईला मीटिंगसाठी बोलवलं, ते तिथे गेले आणि मुंबईवरून धावत पळून तुमच्या सगळ्यांच्या भेटीसाठी आले. साहेबांनी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूनच पाहिजे. त्याचबरोबर आलेले माझे बंधूच मैत्रिणी आता संदीप दादा बर्फे,
उपस्थित जिमते पाटील साहेब आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष कैलास दादा बोर्डे, शहर अध्यक्ष लकीभाई, शहर अध्यक्ष अर्चनाताई पानसरे, माझ्या नगरपालिकेचे सहकारी प्रणितीताई प्रणितीताई चव्हाण, दीपकदादा चव्हाण, डोळसदादा, मुक्ताभाई शाह, अल्तमेशभाई, प्रकाशदादा, राजेंद्रदादा पवार आणि उपस्थित सर्व रोहित शिंदे, शामिंग तात्या शिंदे आणि उपस्थित सर्व एनसीपीचे कार्यकर्ते, युवा स्टुडंट आणि सर्व मेन बॉडीचे सर्व उपस्थित समोर बसले, काही वरती बसले, सगळ्यांचं मी इथे स्वागत करते. लंकेसाहेबांच्या श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने खूप आदराने स्वागत करते. माझ्या आधी राजेंद्रदादा पवार बोलले, लकीबाई बोलले, मिंते पाटील बोलले, त्यांनी त्यांची काय मनातली खंतोविती मांडली. मला इथे लंकेसाहेबांना बोलवण्याच्या मागे एकच हेतू होता की ते यंग तडफदार एक असे आमदार आहेत ज्यांनी खरंच त्यांच्या कामातून त्यांचं कर्तृत्व दाखवलेलं आहे. आणि मग लंकेसाहेब मी आपल्याला मदत मागते की काय होतं, मी नगर अध्यक्ष जेव्हा झाले तेव्हा मी नवीन होते, मला पप्पांच्या नंतर अचानक हे माझ्या आयुष्यात घडून आलं आणि मी जेव्हा काम करायला लागले फोकस देऊन पूर्णपणे सगळ्यांना शिकत शिकत मी पुढे निघत गेले आणि त्यामुळे जे माझ्या बरोबर होते ते कदाचित दुखवले गेले किंवा माझं त्यांना माझ्याकडे लक्ष द्यायचं त्यांच्याकडे कमी पडलं आणि म्हणून ते थोडे नाराज झाले. तर मला आपल्याला विनंती आहे, आपण त्यांना एक काम मंत्र द्यावा की जो पुढे असतो त्याला पुढे बघत पुढे पुढे रस्ता काढत जावं लागतं, बाकीच्यांनी त्याला तेवढीच साथ दिली पाहिजे. आणि कार्यक्रमात प्रवक्ते तथा नगरसेवक राजेंद्र पवार यांनी गतकाळात केलेल्या कार्याची माहिती दिली, पाहूयात. या ठिकाणी विकास महाआघाडी करून, श्रीरामपूर विकास महाआघाडी करून नगराध्यक्ष अनुराधाताई अधिक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उलथवून टाकली आणि नव्याने नगराध्यक्ष म्हणून श्रीरामपूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम गेल्या पावणे पाच वर्षापासून ह्या श्रीरामपूरमध्ये सुरू झालेलं आहे. सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की ज्या वेळेस देशामध्ये भाजपाची मोठीची मोठी लाट होती राज्यामध्ये भड्याळ या चिन्हावर ताईंना आम्ही निवडून आणलंय. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद त्या काळामध्ये जिल्ह्याला नव्हे तर राज्याला आम्ही त्यावेळी दाखवून दिले. अशा पद्धतीने ज्या प्रवास ताईंचं काम चालू झालं, श्रीरामपूर शहराच्या नगरपालिकेचं काम करत असताना त्या खुर्चीवरती जेव्हा त्या शहराचा कारभार करत असताना ताईंनी अतिशय चांगला कारभार त्या ठिकाणी केलाय. संपूर्ण श्रीरामपूर शहर हे राजकीय दृष्ट्या भयमुक्त केलंय. त्यांना कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही गटाचा, कुठल्याही तटाचा असा भेदभाव न करता एक अधिक कुटुंबियावरती प्रेम करणाऱ्या लोकांवरती त्यांनी प्रचंड प्रेम केलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट या श्रीरामपूर शहराचा कारभार करत असताना अतिशय पारदर्शक, अतिशय भ्रष्टाचार मुक्त असा कारभार केला. गेल्या 25 वर्षामध्ये रोडचे रोड खाल्ले, डांबरचे डांबरचे, ड्रमचे ड्रम प्यायले आणि काय काय कुठाने केले असतील त्यांच्या त्यांच्या जीवाला माहिती आहे, परंतु श्रीरामपूर शहरामधून सर्व या जनतेने भरभरून ताईंच्या पाठीशी आशीर्वाद ठेवला. वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट तुमच्या बाबतीमध्ये म्हणावीशी अशी वाटते की आपण कोविडच्या कालखंडामध्ये राज्यभर नव्हे देशभरामध्ये आपलं नाव होईल अशा दृष्टिकोनातून आपण काम केलं, त्या तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून नगराध्यक्ष अनुराधा अधिक या कोविडच्या कालखंडामध्ये आपल्या घरामध्ये स्वतःला कोंडून घेतलं नाही, त्यांनी पूर्ण श्रीरामपूर शहराच्या आणि तालुक्याच्या जनतेसाठी 20 लाख रुपयाचा किराणा, हा ग्रामीण भाग असेल का शहरी भाग असेल या संपूर्ण भागाला त्यांनी पुरवला आणि गोरगरिबांची अजून त्या ठिकाणी त्यांनी पुचली. अतिशय महत्वाची गोष्ट सांगेल का, विरोधकांना आता सध्याच्या काळामध्ये ताईवर बोलण्यासाठी काही शिल्लक राहिलेलं नाहीये म्हणून ते आता वैयक्तिक टीका आणि टिप्पणी करतायत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळत राष्ट्रवादी काँग्रेसचे कैलास बोर्डे, लकी सेठी, राजेंद्र पवार, अर्चना पानसरे, प्रणित चव्हाण यांच्यासह शहर तालुक्यातील सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्हीआयपी राष्ट्रसेवेसाठी प्रवीण जमदडे, श्रीरामपूर. श्रीरामपूर तालुक्यातील 9 गावातील जमिनीचा प्रश्न पंतप्रधानांकडे घेऊन जायचा का, खासदार सुजय विखे यांनी पाटील यांनी कार्यक्रमात संतप्त सवाल उपस्थित केला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवडगाव इथे झालेल्या एका उद्घाटन कार्यक्रमास ते आले असताना त्यावेळी प्रश्नावर त्यांनी चर्चा केली.
श्रीरामपूर तालुक्यातील नऊ गावातील सुमारे 7,367 एकर आकारी पडीक जमीन मूळ मालकांच्या वारसांना मिळाव्यात यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी मागील 30 वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. मात्र आज तागायत ही जमीन राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. राज्याचे महसूल मंत्री हे जर त्या जमिनीचा प्रश्न सोडवू शकत नसेल मग आकारी पडीक जमिनींचा प्रश्न पंतप्रधानांकडे घेऊन जायचा का असा संतप्त सवाल खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी उपस्थित केला. एक अशा व्यक्तीला या ठिकाणी आणतात जे त्याच खात्याचे मंत्री आणि त्यांच्याकडून हा प्रश्न सुटत नाही, मग हा प्रश्न सुटणार कोणाकडून? पंतप्रधानांकडे घेऊन जायचं काय? तर वाईट वाचतं या सगळ्या गोष्टींचा. आता मी फार राजकीय बोलणार नाही, वेळ भरपूर झालाय. आणि जसं मी मग अशी म्हटलो की श्रीरामपूरमध्ये मी जेव्हा कधी येतो कार्यक्रमाला मी भाषण ऐकण्यासाठीच येतो, मला काही बोलायची इच्छा राहत नाही. पण नाही बोलावं, बोलल्याशिवाय काय? रोजी रोटी तुम कसं काढून घ्यायची तुमच्याकडून? बोललं पाहिजे. मी काय भाषणामध्ये विश्वास ठेवत नाही. आता मी येऊन तुम्हाला म्हणणार की मी तुमच्या जमिनींचा प्रश्न सोडून जाणार, तुम्ही टाळ्या वाजवणार, परत मी तुम्हाला सापडणार नाही, कशाला खोटे आश्वासन द्यायची? निश्चित भविष्य कालावधीमध्ये त्या ठिकाणी आज माझ्यावर, मी जेव्हा यायचा निर्णय घेतला मला यायची फार इच्छा आहे. पण जसं मी मग अशी म्हटलो की जर कोणालाच वाटत नाही मी वेळ देऊ शकत नाही तर खरंच मी कुठंतरी कामामध्ये गुंतलो असणार आहे. एवढा मोठा लोकसभा क्षेत्र आहे. आता इकडे आलो तर लोक म्हणतात की उत्तरेचा खासदार कुठे, दक्षिणेचा खासदार पण इकडे येऊन भाषण करतोय. माझं तर मत आहे की नगर जिल्हा एकच आहे. आता अनेक लोक या ठिकाणी बसलेले आहेत, प्रतापराव असतील किंवा अनेक ज्येष्ठ आहेत, त्यांचं वय झालं श्रीरामपूर मुख्यालय ऐकत ऐकत कधी झालंय का? कोणी पालकमंत्री येतंय उठतंय म्हणतं विभाजन होणार झालंय का? काहीतरी टाइमपास पिल्लू काढून मोकळं खेळत बसायचं आयुष्यभर त्याच्याबरोबर, हे आपले धंदे कधी जमतच नाही आपल्याला. आरटीओ ऑफिस चाललं असेल तर आपण निश्चित थांबू, आपण बसू रस्त्यावर, मला बोलवा, मी येतो. श्रीरामपूर तालुक्यातील मोठे वडगाव आहे त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी आलेले असताना डॉक्टर सुजय विखे यांनी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व आमदार लहू कांदळे यांचे नाव न घेता टोला लगावलाय. व्हीआयपी राष्ट्र सह्याद्री बातम्यांकरता प्रतिनिधी संदीप आसने, मोठे वडगाव. कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाने ई पीक पाहणी उपक्रम सुरू केला असून विविध पातळीवर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर बेलापूर सोसायटीच्या पीक पाहणी कार्यक्रमास तलाठी चंद्रकांत हाडोळे यांनी मार्गदर्शन केले तर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुधीर नवले यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी बेलापूर सोसायटीचे चेअरमन अनिल पाटील नाईक, व्हाईस चेअरमन कलेश सातभाई, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुधीर नवले पाटील, सोसायटीचे संचालक विलास नाना मेहत्रे, गोरख नाना कुरे, संस्थेचे सर्व सभासद व शेतकरी आदी उपस्थित होते. ई पीक पाहणीमध्ये त्याची सगळ्यांची सोय आलेली आहे. म्हणजे तुमचे वीरबोड असेल, बोर असेल, शेडनेट असेल, शेततळ असेल, बांधावरची जी झाडं असेल, यापूर्वी आपण बांधावरची झाडं कधी नोंदत नव्हतो, बांधावरची तुमची काही झाडं असेल ती सुद्धा तुम्हाला तुमच्या पद्धतीनं नोंदायची सोय आता या ई पीक पाहणी ॲप मध्ये आलेली आहे. बऱ्याचशे शेतकऱ्यांची आपण पिऊन करण्यासाठी खरेदी चालू केलेलं आहे, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना आज पण पीक पाणी कशी नोंदायची हेच माहीत नसल्या कारणाने आपण हे छोटस या ठिकाणी त्यांच्यासाठी मार्गदर्शनासाठी आपण आज या ठिकाणी हंडरे भाऊसाहेबांना बोलवलं आहे. मी त्यांना त्याचं मी या बेलापूर सोसायटीच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो. व्हीआयपी राष्ट्रसेवेसाठी प्रतिनिधी आतिश देसरडा, बेलापूर. पाणी म्हणजे जीवन आपण सततच म्हणत असतो. यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. याच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांची जीवनदायिनी म्हणून बेलापूर गावातील असलेली प्रवारा माईच्या जलपूजनाचा कार्यक्रम बेलापूर येथे विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने शुक्रवारी सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विष्णुपंत डावरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, संस्थेचे संचालक श्री गोरखनाना कुरे, संसदेचे चेअरमन अनिल पाटील नाईक, व्हाईस चेअरमन कलेश सातभाई यांनी पूजन केले तर पुरोहित्य काळे गुरुजी यांनी केले तर मार्केट कमिटी संचालक सुधीर नवरे, अजय भाऊ डाकले, पत्रकार देवीदास देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या प्रवारा माईच्या कृपेने या दोन्ही काठावरच्या गावातील शेतकऱ्यांना पाणी भरपूर पाण्याचा पुरवठा व्हावा, पाणी सतत वाहत राहावी आणि तिचा आशीर्वादानं या नवरे आणि श्रीरामपूर तालुक्यातील काठावरील गावं हे सुजलाम सुफलाम व्हावे, शेतकरी सुखी व्हावा यासाठी आज हे पूजनाचा कार्यक्रम केलेला आहे. की आपल्याला मागच्या 10 वर्षापासून दुष्काळाच्या याला आपण सामोरं गेलो होतो, परंतु मागच्या 3 वर्षापासून जे पाणी दरवेळेस वाहत आहे आणि त्यामुळे जे नदीकाठचे जे शेतकरी आहेत त्यांना त्याचा फायदा होता आणि त्यामुळे आपल्या गावाच्या विकासाला आणि त्याचा फायदा होत आहे. अशा पद्धतीने या हेतूने आपण या ठिकाणी हा आज या ठिकाणी जलपूजन केलेलं आहे. या प्रवारा जसं नाशिकला रामकुंड आहे
तसं या प्रवरा माईच्या खुशीत आपण आहे आणि या प्रवरा काठी असणाऱ्या या प्रवरा माईला आपण प्रवरकुंड असं नामविधान करावं असा प्रस्ताव आपण पाठवलेला आहे। त्या दृष्टिकोनातून आपण प्रासंगिक स्वरूपात या ठिकाणी 2 वर्षापूर्वी बोर्ड लावलेला आहे प्रवराकुंडाचा। जीवन आहे आणि पाण्याशिवाय आपलं जी आपण जीवन जगू शकत नाही। मध्यंतरी दुष्काळ पडला आणि त्यावेळेस आपल्याला जाणीव झाली की पाणी काय असतं आणि ह्या प्रवरापट्ट्यातील सर्वांचं आर्थिक देवाणघेवाण ही शेतीवर अवलंबून आहे। शेती पिकली तरच आर्थिक देवाणघेवाण उलाढाल होती आणि त्यामुळं प्रवरा माईला कायम जर पाणी राहिलं तर या परिसर हा परिसर सुजलाम सुफलाम होईल। या दृष्टिकोनातून आपण दरवर्षी प्रवरा माईचं जलपूजन करत असतो। याही वर्षी VIP राष्ट्र सेवेसाठी प्रतिनिधी आतिश देसरडा बेलापूर। आता बातमी आहे शिर्डीतून। शिर्डीत अनेक महिन्यांपासून बहुचर्चित असल्याने प्रतीक्षित असलेल्या साई संस्थान विश्वस्त बदलाच्या निर्णयावर आता शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे। यामध्ये राज्य शासनाने याबाबतची अधिकृत घोषणा करत अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच विश्वस्त मंडळाची यादी जाहीर केली आहे। तर यामध्ये अध्यक्ष म्हणून आमदार आशुतोष काळे यांची निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट जगदीश सावंत तर संस्थांच्या विश्वस्तपदी नियुक्ती झालेले विश्वस्त पुढीलप्रमाणे जयंत जाधव महेंद्र शेळके सुरेश बाबळे अनुराधा अधिक डॉक्टर एकनाथ गोंदकर सचिन गुजर राहुल कनाल अविनाश दंडवते तसेच ॲडव्होकेट सुहास आहेर या सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष विश्वस्त यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय। VIP राष्ट्र सेवेसाठी ब्युरो रिपोर्ट शिर्डी। भारतातील सर्वात मोठा केक ब्रँड आता श्रीरामपुरात। केक इज द केक शॉप या दालनाचा भव्य उद्घाटन समारंभ माननीय श्री करण ससाने उपनगर अध्यक्ष श्रीरामपूर नगरपालिका तथा प्रदेश महासचिव युवक काँग्रेस तसेच माननीय श्री रवी अण्णा पाटील नगरसेवक श्रीरामपूर नगर परिषद श्रीरामपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता संपन्न होतोय। या उद्घाटन समारंभास आपल्याला आग्रहाचे निमंत्रण। निमंत्रक श्री दिनेश गाडेकर श्री कुणाल गाडेकर। दालनाचा पत्ता किशोर थिएटरच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज रोड श्रीरामपूर। बाय वन गेट वन फ्री शुभारंभ निमित्त खास ऑफर त्यामुळे शुक्रवार 17 सप्टेंबर रोजी यायला विसरू नका ठीक 6 वाजता। केक इज द केक शॉप या दालनाच्या उद्घाटनाला। या बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत तुम्ही पाहत राहा VIP राष्ट्र सह्याद्री आवाज जनतेचा प्रयत्न जनहिताचा। VIP राष्ट्र सह्याद्री आवाज जनतेचा प्रयत्न जनहिताचा।